आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा नगरपालिकेत भाजपाला संधी द्या, नगराध्यक्षा प्रज्ञा पुजारी यांचं आवाहन. सदलगा नगरपालिकेच्या निवडणुकीत चुकीची माणसं निवडून येऊ नयेत, ज्यामुळे शहराचं नुकसान होईल, हे टाळण्याकरिता भारतीय जनता पार्टीला संधी द्या, असं आवाहन नगराध्यक्षा प्रज्ञा पुजारी यांनी केलं. सदलगा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीनं प्रचारात आघाडी मिळवली आहे. गेले 35 वर्ष सदलगा नगरपालिकेवर अण्णासाहेब गुंडकल्ले यांच्याकडे जनतेनं सत्तासूत्रे दिली, त्यामुळे शहराचा विकास झाला. या निवडणुकीत जनतेनं आपल्या सोबत राहावं असं आवाहन नगराध्यक्षा प्रज्ञा पुजारी यांनी केलं आहे. अण्णासाहेब गुंडकल्ले बसवराज गुंडकल्ले यांच्या मार्गदर्शनाखालील आघाडीला स्पष्ट निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. सौ पुजारी यांनी वेगवेगळ्या भागात दौरा करून लोकांशी संवाद साधलाय. महानकर न्यूज साठी सदलगाहून कॅमेरामन संजीव गायकवाड सह दिलीप साळुंके. चिकोळी तालुक्यातील एक मोठं शहर म्हणून 2 नंबरला जे ओळखलं जाते चिकोळी सदलगा शहर. या सदलगा शहराची 5 वार्षिक नगरपरिषद निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी आपल्या महानगराची बातचीत करण्यासाठी असलेले उपस्थित असलेले या नगरपालिकेच्या महिला नगराध्यक्षा सौ प्रज्ञा पुजारी मॅडम आपल्या या महानगराबरोबर 1-2 मिनिटं गेल्या 1.25 वर्ष केलेल्या कामाबद्दल माहिती सांगणार आहे. माझं नाव प्रज्ञा ओग्याप्पा पुजारी. मी नगरपालिकेचे अध्यक्ष आहे, माझे अध्यक्ष असून मी जे गावात काय काम राबविलं आहे या 2-2.25 वर्षात ते तुम्हाला सांगत आहे. आम्ही गावातून पाण्याची सोय केली आहे जागी जागी, आणि परत गटर सुद्धा केले आहे, रस्ता रोड केलेला आहे. आणि लाईटची सोय केलेली आहे, परत 24 तास पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. ड्रेनेज केलेलं आहे, ते काम आता चालू आहे. आणि 24 तास पाणी घराघरामध्ये प्रत्येक घराघरात मी 24 तास पाण्याचा सोय करत आहे. आणि अजून जे गाव गटार वगैरे गटार केलेला आहे, रस्ता गटार आहे. आणि जागा जागी बोर पण मारलेला आहे, बोरिंगची व्यवस्था केली आहे, पाण्याची सगळी व्यवस्था झालेली आहे. त्यामध्ये अण्णासाहेब गुंडकल्ले यांनी गावचा विकास केला आहे. आणि इथून पुढे बसवराज गुंडकल्ले यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास व्हावा अशी माझी इच्छा आहे. जे उमेदवार आहेत ते आम्ही अण्णासाहेब गुंडकल्ले व बसवराज गुंडकल्ले यांच्या वतीने उमेदवार उभे केले आहेत. त्यांना तुम्ही बीजेपी वतीने उभे केले आहेत, त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यावे अशी माझी इच्छा आहे.